वातावरण सगळं आपल्या बाजूने, सहानुभूती सगळी आपल्या बाजूने, पण आपला पराभव मागच्या वेळेपेक्षा जास्त होतं आपल्याला, तरी आपला पराभव झाला. समोरचे दोघ एकत्रित आले तरी राजकारणात एक अधिक एक दोन कधीच नसतं, पण त्यांचं झालं. एक अधिक एक पावणे दोन झालं आणि आपण एक अधिक आपणच राहिलो, तरी आपण दीड पर्यंत गेलो. आपली मतं वाढली, त्यांची कमी झाली, पण त्यांचा विजय. मी जेव्हापासून प्रचाराला इथे येत होतो तेव्हापासून मी भगीरथ बालकेंना आणि इथल्या पदाधिकाऱ्यांना म्हणत होतो, बूथ कमिटी कुठे राहतो, आहे बोलवतोय, येईलच, उद्या देतो, परवा देतो. मला कधी बूथ कमिटी आहे. माझा असा निष्कर्ष आहे, मी आत्ताही भगीरथला विचारलेलं नाही, पण बूथ कमिटीच केलेलं आहे तसं माझं आजही म्हणतो. जर या बूथ कमिटी असत्या आणि प्रत्येक बूथवर आपली लढाई करणारी यंत्रणा सज्ज असती, तर हा 2-3 हजाराचा फरक म्हणून काढायला फार अवघड नसतो. बूथ कमिट्या असतील तर आनंद आहे, पण मला त्यावेळी दिसल्या नाही. यादी देणं वेगळं आणि बूथ कमिटीचे अध्यक्षांना समोर बसवणं वेगळं. मी हेच सतत सांगत होतो की बूथ कमिट्या कुठे आहेत, बूथ कमिट्यांचे अध्यक्ष बोलवा. इलेक्शन बूथ कमिट्यांच्या मार्फत मॅनेज जर केली तर अपयश कुठंही येऊ शकत नाही असा माझा पूर्ण विश्वास. आणि आपण पराभव झाला तर ठीक आहे, पराभव तर कोणाचा होत नाही. इंदिरा गांधींचा देखील या देशात पराभव झाला, पण पराभवानंतर आपली संघटना जर सुस्थितीत आणली तर पुढचा विजय शक्य होऊ शकतो. आणि त्यासाठी आपण पराभव झाल्यापासून आतापर्यंत काय प्रयत्न केले, आपली सगळी त्या साखर कारखान्यांचे पैसे दिले का नाही दिले, दिले का नाही दिले, त्याच्या पलीकडे जाऊन मतदार फार कुठे आहे. साखर कारखान्याची तर व्यवस्था करायला पाहिजे, त्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे, इथंपर्यंत मला मान्य आहे, पण त्यात आपलं राजकारण अडकण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात 4 लाख लोकसंख्या राहते, त्यांचे प्रश्न, त्यांचे सार्वजनिक हिताचे मुद्दे आपण हातातून किती लढलो, आपण त्यासाठी किती चळवळी केल्या, आपण त्यासाठी आदरानं कुठं कुठं प्रयत्न केले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं महत्व मोठंच आहे, त्याला कमी लेखत नाही, हे तर आपल्याला करायलाच पाहिजे, पण त्या पलीकडे जाऊन आणखी कोणते मुद्दे आपण हातात घेतले आणि संघटना तळागाळापर्यंत किती बांधली याचा अभ्यास केला.